इतिहास रचलाया ने, काही खास दिला होया ने। इतिहास रचलाया ने, काही खास दिला होया ने। मर्यादा नहीं वचने रे, विश्वास जपलाया ने। सप्तपदी ने दिलेला हा उपहार रे, माझा शृंगार रे हा, माझा शृंगार रे, माझा शृंगार रे हा, माझा शृंगार रे। रोहित कुठेही असू देत, त्याच्या मरणाची बातमी येऊ देत, त्याचा पुन्हा ऍक्सिडेंट होऊ देत। खरं तर आम्हाला एक डेड बॉडी मिळाली सर। डेड बॉडी मिळाली? हो सर, आणि मला वाटतं की आपण त्या बॉडीची ओळख पटवायची सर। अहो भगवंतावर भरोसा ठेव, तो रोहित नसणार। पप्पा, पप्पा तुमच्या श्रद्धेचा जय झालाय पप्पा। मानस आता मला फोन आला होता, आपला रोहित जिवंत आहे पप्पा, रोहितला काही झालं नाही। एकदा माझ्या समोर तो स्वतः भगवंत जरी आला तरी वाचवू नाही शकणार। रितिका, घरात इतकं टेन्स वातावरण आहे, ऑफिसला जायचं मुळीच मन होत नाहीये। माझा एक जरा, तू ऑफिसला जाता, इथे मी आहे, पप्पा आहेत, आम्ही सर्व सांभाळून घेऊ। पण मी एकदा पोलिसांशी बोलून घेतो। मानस, हे बघ, पोलिसांची त्यांची एक पद्धत असे काम करायची, ते शोधतील रोहितला पण आणि गुन्हेगाराला पण। तू निर्धास्तपणे जा ऑफिसला, मी आहे ना, मी घेईन सांभाळून। ओके, बट प्रॉमिस मी, रोहितच्या बाबतीत जशी कधी काही इन्फॉर्मेशन मिळेल सर्वात आधी फोन करेन, ठीक आहे? आणि स्वतःची काळजी घेशील। ओके, टेक केअर। ओके, गॉड, आय एम सॉरी। मंगळसूत्र वाढलं, फार मोठा अपशकुन झाला मानस। व्हॉट अपशकुन? ओहो मानस, मंगळसूत्र सुवासिनीची खूण असते आणि त्याचं असं वाढणं चांगली गोष्ट नाही आहे। अपशकुन म्हणतात याला। कम ऑन रितिका, हा केवळ योगा योग आहे, अपशकुन नाहीये, कोणतं संकट नाही येणार आहे। ओके, नाही मानस, तुला नाही कळणार, हा फार मोठा अपशकुन झालाय, मी काय करू? रितिका, आय जस्ट डोंट बिलीव इट, तू हे बोलतेस? तू तर मस्त शिकलेली समजूतदार मुलगी, हे मंगळसूत्र आपण जाणून बुजून नाही तोडलंय, तुटलं ते, चुकून तुटलंय ते, काही होणार नाहीये। ओके, यू जस्ट रिलॅक्स, जस्ट रिलॅक्स अँड काम युअर सेल्फ, मी ऑफिसला जातोय। मानस, एक काम कर ना प्लीज, आज ऑफिसला नको जाऊस, आज खरीच राहा बस, प्लीज। काही वेळापूर्वी मी जेव्हा म्हणत होतो की ऑफिसला नाही जात, तेव्हा तू मला इन्सिस्ट करत होतीस की ऑफिसला जा, आता जस्ट बिकॉज हे मंगळसूत्र तुटून पडून गेलंय तर तू सांगतेस की ऑफिसला नको जाऊ, काय चाललंय? यू जस्ट रिलॅक्स, काही नाही होणार, भगवंत आहे ना, तुझा विश्वास आहे ना त्याच्यावर, काही नाही होणार। ओके, यू लुक आफ्टर युअरसेल्फ, स्वतःला सांभाळ, बाय। This is ridiculous. तुम्ही अजूनपर्यंत रोहितच्या केसचा स्टडी करताय, कुठली चौकशी किंवा कोणत्याही प्रकारचं इन्व्हेस्टिगेशन नाही केलं तुम्ही? रोहितची कोणती माहिती नाहीये तुमच्यापाशी? अशी गोष्ट नाही जज साहेब, तुम्ही माझ्या प्रश्नाकडे एका चुकीच्या नजरेने पाहताय। चौधरी साहेब, तुमचा प्रश्न जो आहे ना, तो माझ्या प्रश्नावरती आदळत आहे। तुम्ही पण प्रश्न विचारताय, मी पण प्रश्न विचारतोय, पण मी केवळ तुमच्याकडून उत्तर मागतोय की रोहितचं इन्व्हेस्टिगेशन, रोहितची चौकशी तुम्ही केलीत का नाही केलीत? विश्वास ठेवायचे साहेब,
पोलीस आपलं काम प्रामाणिकपणे करत आहेत. मी पण नेहमीच कायद्याचा सन्मान केलाय. माझा कायदा आणि पोलिसांवर पूर्ण विश्वास आहे. इन्स्पेक्टर, किती दिवस झाले आणि आपला तपास गोगलगाईसारखा रेंगाळतोय. इन्स्पेक्टर, तुम्हाला कोणता ना कोणता सुगावा तर लागला असेल. हो इन्स्पेक्टर साहेब, आम्हाला आमच्या मुलाची फार काळजी वाटते. इतक्या ऐशो आरामात राहणारा आमचा मुलगा माहीत नाही कुठल्या अवस्थेत असावा. त्या राक्षसांनी हो ठाऊक नाही त्याला नीट ठेवलं असेल की नाही. हे पहा, मी आपण सर्वांची काळजी समजतो. जज साहेबांना पण चांगल्या प्रकारे माहिती आहे की गुन्हेगाराला पकडण्यासाठी घाईची नव्हे हुशारीची गरज भासते. आम्हाला पण घाई गडबड नको आहे, पण इतका देखील उशीर न व्हावा की तुम्ही स्वतःच म्हणाल की फार उशीर झालाय. मी माझा तपास इथूनच सुरू करू इच्छितो. नो प्रॉब्लेम. या घरातला प्रत्येक मेंबर, प्रत्येक सदस्य तुम्हाला कोऑपरेट करेल. वी विल ऑल कोऑपरेट, ऑफकोर्स. ठीक आहे जित साहेब, मला वाटतं की या घरात अशा काही गोष्टी झाल्या आहेत की ज्यामुळे संशय येणे स्वाभाविकच आहे. तुम्हाला असं म्हणायचं आहे की या केसचा तपास जो काही असेल तुम्ही या घरापासून सुरू करू इच्छित. तुम्हाला असं म्हणायचं आहे की या केसचा तपास जो काही असेल तुम्ही या घरापासून सुरू करू इच्छित. मला नीट कळलं नाही तुमच्या म्हणण्याचा अर्थ काय. जसं एक अनोळखी मुलगी आयुषी अचानक या घरामध्ये रोहितची पत्नी बनून आली आणि अचानक निघूनही गेली. आयुषी गेल्यावरच रोहितचं अपहरण होऊन गेलं. तर काय रोहितच्या पत्नीवर आयुषीवर तुमचा संशय? तुम्हाला असं म्हणायचंय की रोहितला किडनॅप आयुषीने केलंय? हे पहा मॅडम, पोलिसांचं कामच हे आहे की संशय घेणं. मला तुमचा पण संशय येऊ शकतो. हे काय बोलता आहात इन्स्पेक्टर? तुम्ही आमचा संशय घेताय? आमचा? हो ना मिस्टर सूर्या, मला तुमचाही संशय येतोय. इन्स्पेक्टर, मी आहे अपराधी. मी रोहितला किडनॅप केलंय. मी त्याचा ऍक्सिडेंट करून त्याला मारायचा प्रयत्न केला. सगळं काही मीच केलंय ना, हेच तुम्हाला म्हणायचंय ना? शांत. नाही, हे असे नाही. हे बघा, ह्याच्यावर संशय घेणं म्हणजे माझ्यावर संशय घेणं असेल. माझ्यावर? पण जत साहेब, हे तुमचे सावत्र भाऊ. खबरदार, खबरदार जर पुन्हा तुम्ही असं बोललात तर. ज्या प्रकारे तुम्ही सावत्र म्हणालात, हे असं काही बोलून तुम्हाला नक्की काय हवंय? दोन भावांच्या दरम्यान द्वेष निर्माण करू पाहताय तुम्ही? माइंड यू प्लीज. हे बघा, तुम्हाला इन्व्हेस्टिगेशन पासून नाही रोखत आहोत, पण पुन्हा कधी आमच्या घरात ह्या प्रकारची भाषा तुम्ही मुळीच वापरू नका. अहो, माझा लहान भाऊ आहे यावरती पूर्ण विश्वास आहे माझा. सॉरी सर, पण प्लीज ऍज अन इन्व्हेस्टिगेटर मला याचा संशय येतोय. इन्स्पेक्टर साहेब, आजपर्यंत ह्या घरामध्ये सख्य सावत्र अशी भाषा नाही बोललो, तेव्हा प्लीज यापुढे अशा प्रकारच्या गोष्टी करत जाऊ नका. तुम्ही स्पष्टपणे का नाही सांगत की रोहितच्या केसच्या बाबतीत तुमचे हात रिकामे आहेत? काही पुरावा हाती लागलाच नाही तुमच्या? इन्स्पेक्टर चौधरी, आम्ही आपल्या चौकशीवर, आपल्या इन्व्हेस्टिगेशनवर प्रश्न नाही विचारतो. तुमच्या कर्तृत्वावर शंका नाही आमच्या मनात, पण रोहितच्या केसची दशा आणि दिशा
आपल्यावरती अवलंबून असेल. ठीक आहे जज साहेब, मला तुमचं म्हणणं कळलेलं आहे. आता मी तुमचा निरोप घेतो. रोहितच्या केसमध्ये फार लवकरच मी तुम्हाला चांगली बातमी देईन. थँक्यू. आणि ठोस पुराव्यांसकट मी परत येईन. आम्ही आपल्याला सर्व सहकार्य करू. चला मी सोडतो तुम्हाला. ऑलराईट. मे आय कम इन सर? येस कम इन. कशिश, आई एम न्यूली रिक्रूटेड एज योर सेक्रेटरी. गुड. कशिश, डू यू नो की एक बॉस आणि सेक्रेटरीच्या दरम्यान काय रिलेशन असावं? हो सर, ऍक्च्युली ही तर एक ऑफिशियल रिलेशनशिप असते, बट इट इज द सेक्रेटरीज जॉब की ती आपल्या बॉसला प्रत्येक मॅटरमध्ये असिस्ट करेल. गुड, आय एम इम्प्रेस्ड. मला तुझे विचार ऐकून बरं वाटलं. थँक्यू सर. सर, आपल्याला एक रिक्वेस्ट करायची होती. प्लीज बोला. की आपण मला अहो जाहो न करता माझ्या नावाने बोलवा. यू मीन कशिश? ठीक आहे, इट्स अ नाईस नेम. थँक्यू सर. आय होप माझ्या नावाच्या बरोबरच आपल्याला माझं काम देखील आवडेल. मी पूर्ण इमानदारपणे माझं काम करेन सर. माझ्यासाठी काही आदेश? वेल कशिश, ही फाईल पकड. ओके. हिचं स्टडी कर आणि त्यावर एक डिटेल्ड रिपोर्ट तयार करून उद्या मला प्रेझेंट कर. ओके ओके सर. दॅट्स युअर जॉब. थँक्यू. सूर्या, अजूनपर्यंत आपल्याला रोहितची काहीच बातमी नाही. मेघना, 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 तुम्ही माझ्या स्नेहाची फार चांगली दोस्त आहात, म्हणून तर मी पण तुम्हाला माझी मैत्रीण मानतो, तुमचा फार आदर करतो मी. पण संशय मला तुम्हावर पण येतोय. काय? माझ्यावर संशय? नेमकं म्हणायचं काय तुला? म्हणणं साफ आहे. माझ्या जागी जर कोणी दुसरा असता तर हेच म्हणाला असता की रोहितला शोधायसाठी मेहनत नाही करत आहात. मेहनत का नाही करणार? शेवटी ह्यात आपला पण फायदा आहे. नो नो नो, आपला तोपर्यंत कोणताही फायदा नाही होणार जोपर्यंत आपल्या रस्त्यातील शेवटचा काटा नाही उपटला जात. सूर्या, आपण तेच काम करत आहोत. आपल्या रस्त्यातील एक एक काटा शोधून शोधून निपटत आहोत. रोहितची बातमी पण मिळेलच आपल्याला. पण कधीपर्यंत, कधीपर्यंत आपल्याला वाट पाहावी लागेल मेघना? ही गोष्ट मला फार अजब वाटते सूर्या. इतक्याच्या माहितीसाठी तुला इथे यावं लागलं? ही गोष्ट तर फोनवरही होऊ शकली असती. नाही, फोनचं नाव चुकूनही काढू नका. किती वेळा मरता मरता वाचलो आहोत केवळ फोनच्या नादाने. असं का सूर्या? खर तर इन्स्पेक्टरच्या संशयाची सुई माझ्या दिशेने फिरतीये. त्याने मला अनेक वेळा सवाल जवाब केलेत. भाऊंनी कसं तरी करून धमकावून मामला सावरून घेतला, पण पोलीसवाल्यांच्या तपासाचा काही भरोसा नाहीये. तुम्हाला कळतंय ना मी काय सांगतोय ते? माझा फोन टॅप केला जातोय. मी कन्फ्युज्ड आहे. मला प्रत्येकाचा संशय येतोय. मला वाटतं की सगळे मला बर्बाद करण्याच्या मागे आहेत. माझा माझ्या सावलीवर पण भरोसा नाहीये मेघना. एक मिनिट, मी लगेच येते.
भरोसा तर तुझ्यावरही नाहीये, पण परिस्थिती अशी आहे की तुझी मदत घ्यावी लागतेय. एकदा का रोहितचा मामला सुलटून जाऊदेत, मग मी तुला समजावेन बघ मेघना, की खरं तर 25% हिस्सेदारी घेऊन तू तुझं मरण विकत घेतलायस. आय एम सॉरी, माझ्या बाप चाद्यांची दौलत खैरातीत वाटण्यासाठी नाहीये. हा तर सूर्य, काय म्हणत होतास तू? तुझा फोन टेप होतोय. हा, मी म्हणालो की बहुतेक असं होत असणार. आता लक्षात ठेवा मेघना, की आपल्याला आपलं प्रत्येक पाऊल सावधपणे टाकावं लागणार. यापुढे कुठलीही मीटिंग असेल तर आपण तुमच्या घरी करूयात, समजलं? पण एका गोष्टीची काळजी घे सूर्या, इथे यायच्या अगोदर मला इन्फॉर्म नक्की कर. शुअर, स्वतःची काळजी घ्या. मला ठाऊक आहे की तुला माझ्याकडून काय हवंय. अरे मूर्ख माणसा, स्वतः बेईमानी करतोस आणि इतरांकडून इमानदारीची अपेक्षा करतोस. तर काय रोहितच्या पत्नीवर, आयुषीवर तुमचा संशय? तुम्हाला हे म्हणायचंय की रोहितला किडनॅप आयुषीने केलं? हे पहा मॅडम, पोलिसांचं कामच आहे की संशय घ्या. आमचा संशय घेत आहात? आमचा? हो ना मिस्टर सूर्या, मला तुमचाही संशय येतो. रितिका बाळ, रितिका बाळ, ये ना गात. बस बस उठू नकोस, मी तर अशीच तुझी तब्येत विचारायला आले होते. पण आता तुला पाहिल्यावर मला वाटतंय की मला तुझ्याशी एक महत्वाची गोष्ट बोलायला हवी. महत्वाची गोष्ट बोलायची? कितीतरी वेळ बाळा मी दरवाजात उभे होते, तुझं लक्षही नाही केलं माझ्यावर. अशी कुठली चिंता आहे जिने तुला भंडावून सोडलंय? तू माझ्याशी काम म्हणून बोलत नाहीयेस, बोल ना तू. काय करू आत्या, मी बराच प्रयत्न करते की मी खुश राहावं माझ्या बाळासाठी, पण दुनियेत अशी कोणती बहीण असेल जिच्या भावाच्या बाबतीत इतकी मोठी घटना घडली असेल. का मोठा ऍक्सिडेंट होतो मग त्याला किडनॅप केलं जातं, ती बहीण खुश कशी राहू शकेल? तूच सांगात त्या मला, मी कशी खुश राहू? मला तुझ्या भावना समजू शकतात बाळा. रोहितच्या बाबतीत तर मी पण फार काळजीत आहे, पण बाळा जरा तुझ्या पप्पांच्या बाबतीत विचार कर. त्यांचा एकुलता एक मुलगा आहे, जरा विचार कर त्यांची काय अवस्था होत असेल, किती प्रॉब्लेम शिवाय काळजीने घेरून टाकलं असेल भाऊला. जरा त्याच्या बाबतीत पण विचार कर रितिका. मी पप्पांची काळजी समजू शकते, तू विश्वास ठेव माझ्यावर, फार प्रयत्न करते मी. पण प्रयत्न करतेस तू आणि यश पण नाही मिळत. नाही बाळा, माझी रितिका तर एक फार हिम्मत असलेली मुलगी आहे, ते नुसतेच प्रयत्न नाही करत, ते नेहमी यशस्वीच होते. भगवंतावर भरोसा ठेव बाळा. बाळा, हिम्मत स्त्रीचा दागिना असतो. तुझं मंगळसूत्र कुठे आहे? ह्या घराच्या सुखाला पण कोणाची तरी नजर लागली.
नजर लागली म्हणजे बाळा हो आत्या मंगळसूत्र अचानक वाढलं गेलं जणू इतक्या अडचणी कमीच आहे हा चांगला शकून नाहीये मी जाणते आहे बाळा की मंगळसूत्र असं वाढणं अपशकून मानला जातो पण बाळा भगवंतावर भरोसा ठेव अशा गोष्टींच्या बाबतीत बिलकुल नको विचार करूस तुझं मंगळसूत्र मला दे मी नीट करून आणते आणि बाळा काळजी नको करूस एक नॉर्मल घटना असू शकते मला कळतंय आत्या पण ठाऊक नाही का सकाळपासून मला फार बेचैन वाटतंय फार भीती वाटते एक विचित्र भीती हे घे बरं ऐक हे तर मी लवकरच नीट करून आणेन पण तुझा गळा असा मोकळा नको ठेवूस हा मोकळा नको ठेवूस ठीक आहे Thank you.